समुद्री उतारामुळे तळाशील तोंडवळी येथे भयावह परिस्थिती आहे. येथील गाव घरे वाचवण्यासाठी तात्पुरता बंधारा बांधून देण्याची घोषणा माजी खासदार निलेश राणे यांनी तोंडवळी येथे केली. समुद्री उतारामुळे मालवण किनारपट्टी हादरून गेली. देवबाग तोंडवळी येथे या उतारणाचा फटका बसलाय. तोंडवळीत काही भाग समुद्राने गिळंकृत केल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. तोंडवळी किनाऱ्यावर असलेले शौचालय सुद्धा समुद्रात कोसळले. काही ठिकाणी बंधारा बांधण्यात आलाय, मात्र बंधारा नसलेल्या ठिकाणचा भाग समुद्र गिळंकृत करत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास येथील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. या बंधाऱ्याची माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, मंदार केणी, यतीन खोत यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बंधारा बांधणे गरजेचे असल्याचे सांगितले. अन्यथा उधाणामुळे घरांना धोका निर्माण होऊ शकतो. समुद्राने झालेल्या नुकसानीमुळे निलेश राणे यांनी आवश्यक असलेल्या दोन्ही ठिकाणी तात्पुरता बंधारा बांधून देण्याची घोषणा केली. कामाला तात्काळ सुरुवात करण्याच्या सूचना निलेश राणे यांनी ठेकेदाराला दिल्या. ही परिस्थिती पाहून येथील घरं राहतील का हा प्रश्न आहे. घरे वाचवण्यासाठी एका ठिकाणी 100 मीटर आणि दुसऱ्या ठिकाणी 50 मीटर असा तात्पुरता बंधारा बांधून देणार. कायमस्वरूपी बंधारा बांधण्यास 8 ते 8.5 कोटींची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपात बंधारा बांधून नंतर कायमस्वरूपी संपूर्ण 1 ते 1.5 किलोमीटरचा बंधारा बांधण्यात येईल. राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. आम्ही त्याच विषयासाठी पाहणी करायला आलो होतो. आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि ग्रामस्थ या विषयाबद्दल मला माहिती द्यायला आले होते. मी त्यांना सांगितलं मीच जाऊन परिस्थिती काय ती बघतो आणि आज जी काय परिस्थिती बघितली ते तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. राणेसाहेबांनंतर इथे 4.5 वर्षामध्ये कुठलंही बंधाराचं काम झालं नाही किंवा व्यवस्थापन झालेलं नाही आणि आज परिस्थिती एवढी भयानक आहे की पुढच्या भरतीमध्ये हे सगळं टिकेल का किंवा घरं राहतील का किंवा कुठपर्यंत पाणी येईल ह्याच्यावर शंका आहे. आणि म्हणून मी आता कॉन्ट्रॅक्टर होते माझ्या सोबतच मी आणले होते, त्यांना मी सांगितलं आहे घरं वाचवायला किंवा जे काय आपण रेड झोनमध्ये म्हणतो त्याच्यामध्ये तरी बोल्डर्स किंवा एक स्ट्रक्चर बांधून घरं कशी वाचतील किंवा पाणी कसं गावात शिरणार नाही याच्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजे. 100 मीटर इकडे आणि मागे एका ठिकाणी 50 मीटर असं सध्या तरी आपण पाणी आतमध्ये घुसून आहे त्याच्यासाठी व्यवस्थापन करतोय. पण पुढचं पाऊल ज्या काही 8-8.5 कोटीची गरज आहे ते संबंधित मंत्र्यांकडून संबंधित पाठपुराव्याने लवकरात लवकर बंधाराचं काम पूर्ण व्हावं यासाठी मी पावलं उचलणार आहे. राणेसाहेबांनी त्याच्याबद्दल सांगणार आहे कारण काय 90 सालामध्ये हे काम राणेसाहेबांनीच केलेलं आहे तर त्यांचंही मार्गदर्शन घेऊन पुढचं जे काय राहिलेलं 800 मीटर आणि पुढचे 600 मीटर त्याचं काम कसं पूर्ण होईल या अनुषंगाने आम्ही पावलं टाकणार आहे. आणि आता 100 आणि पुढचे 50 त्याचं काम आता उद्यापर्यंत सुरू करायचं आहे. आम्ही मार्गावर आहोत.